रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं कसं? एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रीपद मिळतं कसं? नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 7 जणांचा समावेश झाला, यामध्ये रामदास आठवले यांचाही समावेश आहे. रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरी त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आज राहुल गांधी जी ने प्रधानमंत्री जी के गले को मिलाया गला, लेकिन नरेंद्र मोदी जी के पास है कांग्रेस को हराने की कला. मात्र एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रीपद कसं? याचं गुपित स्वतः रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. समजलं की या ठिकाणी काय लोकांचे फोन आले की आम्ही घुसून मारू, पण आम्ही घुसू दिलं तर तुम्ही मारा. मंत्रीपद दुसऱ्यांदा मिळण्याचे गुपित म्हणजे मी नरेंद्र मोदीच्या प्रत्येक सभेला उपस्थित होतो. मोदी म्हणायचे की फडणवीस तुमच्यावर खुश आहेत, आणि फडणवीस म्हणायचे की मोदी तुमच्यावर खुश आहेत. मी म्हणायचं दोघे खुश तर मी खुश, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच मी मंत्रीपद मिळावे म्हणून यंदा कुणाला भेटलो नाही, सहज मिळाले असंही सांगायला आठवले विसरले नाहीत. रिपब्लिकन पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाली, मी आनंदी आहेच, त्याचप्रमाणे माझे कार्यकर्तेही आनंदी आहेत. आता आनंद साजरा करून चालणार नाही, जे खाते मिळेल त्याचं सोनं करणार आहे. सामाजिक ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे यावेळी रामदास आठवले म्हणाले. मात्र कोणतं खातं द्यायचं तो अधिकार पंतप्रधानांचा आहे, माझा मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळे त्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी मिळाली, असेही आठवलेंनी सांगितलं. माझ्या मंत्रिपदाचा उपयोग पक्षाचे संघटन बांधण्यासाठी करणार आहे. सामाजिक चळवळ म्हणून पक्ष चालवत असल्याने माझे नुकसान होत नाही, मला स्वतःच्या बळावर पक्ष उभा करावा लागेल. सगळ्या जाती धर्माचे मते मिळवणारे उमेदवार शोधावे लागतील. सर्व निवडणुकांमध्ये उमेदवार जिंकून आणण्यासाठी मला प्रयत्न करावे लागेल, असेही रामदास आठवले सांगायला विसरले नाही. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओत एवढीच बातमी, पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन.